पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सुहास दिवसे हे राजकीय प्रभावातून काम करत असून मतमोजणीआधी त्यांची बदली करावी अशी खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कटारे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. या तक्रारीत प्रांत अधिकारी जोगेंद्र कटारे आणि जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत. सुहास दिवसे हे खेड आळंदीचे आमदारांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप करण्यात आलाय, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कटारे म्हणाले, सुहास दिवसे हे खेड आळंदीचे आमदारांच्या प्रभावाखाली काम करत आहेत. सुहास दिवसे हे अनेक वर्षे कृषी आयुक्त, क्रीडा आयुक्त, PMRDA संचालक अशा विविध पदांवर काम करत पुण्यातच ठाण मांडून आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांच्या राजकीय हितसंबंधांचा आधार घेतला. सुहास दिवसे यांनी माझ्या कार्यकाळात झालेल्या जमीन अधिग्रहण प्रकरणांची आधीच चौकशी सुरू केलेली असताना 28 मे रोजी त्यांनी खेडच्या तहसील कार्यालयात पुन्हा छापा घातला. सुहास दिवसे यांनी हे सर्व खेड आळंदीच्या आमदारांच्या प्रभावातून केले आहे. सुहास दिवसे हे निवडणुकीच्या काळात सतत खेड आळंदीच्या आमदारांना भेटत होते. या आमदारांचा सुहास दिवसे यांना त्यांच्या प्रशासकीय सेवेच्या सुरुवातीपासून पाठिंबा राहिला आहे. आगामी विधानसभा निवडणुका स्वतंत्र वातावरणात पार पाडण्यासाठी सुहास दिवसे यांची बदली होणे आवश्यक आहे. कोण आहेत जोगेंद्र कटारे? जोगेंद्र कटारे हे सध्या खेड राजगुरुनगर प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. 23 वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 10 वर्षे नायब तहसीलदार, 8 वर्षे तहसीलदार, 5 वर्षे प्रांताधिकारी म्हणून सातारा, सांगली, नागपूर आणि पुणे जिल्ह्यात काम पाहिले आहे. अजित पवार गटाच्या आमदाराचा प्रभाव. खेड आळंदीचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक जोगेंद्र कटारे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. कटारे यांनी आमदारांचे थेट नाव घेतले नसले तरी खेड आळंदीला आमदार अजित पवार गटाचे दिलीप मोहिते आहेत. त्यांच्या प्रभावातून सुहास दिवसे काम करत आहेत. तसेच सुहास दिवसे हे जाणीवपूर्वक आपल्याला त्रास देत आहेत. आमदार त्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी दिवसे यांचा वापर करत आहेत, असे कटारे म्हणाले. आता जोगेंद्र कटारे यांच्या पत्रानंतर निवडणूक आयोग काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान खेडच्या लोकप्रतिनिधी यांनी रिंग रोड, रेल्वे, MIDC यांच्या भूसंपादन प्रक्रियेत टक्केवारी मागणी केल्याचे गंभीर आरोप प्रांताधिकारी कटारे यांनी केले होते. त्यानंतर आमदार मोहिते यांनी मंत्रालयीन स्तरावर तक्रारी करून प्रांत यांच्या बदलीचे प्रयत्न केले होते, मात्र आमदार यांना त्यात अपयश आले होते. लोकसभा निवडणूक मतमोजणीपूर्वीच असे गंभीर आरोप समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी दिवसे यांच्याबाबत झालेल्या आरोपांनी एकूणच जिल्हाधिकारी यांच्यावरील विश्वासार्हता धोक्यात आली आहे.